बातमी आहे बीडमधून. बीडमध्ये पहिल्याच पावसात पर्यायी पूल वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केस कळम रस्त्यावरील साळेगाव जवळ पुलाचे बांधकाम सुरू होते आणि त्या ठिकाणी वाहतुकीसाठी दोन पर्यायी पूल बांधण्यात आले होते. मात्र पावसात दोन्ही पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. गेल्या अनेक दिवसांपासून बीडकरांना पावसाची प्रतीक्षा होती. अखेर पाऊस सुरू झाला. मात्र पहिल्याच पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं. कळम केज रस्त्यावरील साळेगाव जवळ वाहतुकीसाठी बांधण्यात आलेले दोन्ही पर्यायी पूल पहिल्याच पावसात वाहून गेलेत. यामुळे बराच वेळ त्या ठिकाणी वाहतूक खोळंबली होती. अंबाजोगाईला येणारी वाहतूक येथील केज मार्गेच येत आहे. यामुळे याचा फटका नागरिकांना सहन करावा लागतोय. दरम्यान आता वाहतूक गोटेगाव मांजी बोबडेवाडी मार्गे केजकडे वळवण्यात आल्याची माहिती आहे. पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्यानं नागरिकांची मात्र काही काळ तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. सोबतच महामार्गाच्या कामातील निकृष्टपणाही यावरून स्पष्ट होतोय.